इवॅल्युएट द फंक्शनिंग ऑफ पोलिटिकल पार्टीज इन डेमोक्रेसी नाही का याच्यामध्ये शब्द महत्वाचा कोणता आहे तो म्हणजे इव्हॅल्युएट मूल्यांकन करा आपल्याला मूल्यांकन करायचंय कशाचं कार्यपद्धतीचं जी कार्यपद्धती आहे फंक्शनिंगला चांगला शब्द कार्यपद्धती प्रकारे नको कार्यपद्धती मग कार्यपद्धती जी आहे तर इव्हॅल्युएट द फंक्शनिंग ऑफ पोलिटिकल पार्टीज इन डेमोक्रेसी फंक्शनिंग कुणाची पॉलिटिकल पार्टीची कशामध्ये डेमोक्रेसीमध्ये ओके okay? सो so, याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित काय बघा पहिलं तर तुम्ही प्रस्तावना केली प्रस्तावना केली तर प्रस्तावनेमध्ये येस थेट तुम्ही काय करा राजकीय पक्षाची व्याख्या सांगा की राजकीय पक्ष म्हणजे कोण त्याची व्याख्या सांगा आणि त्यानंतर मग कनेक्टिंग पॅरा लिहा की राजकीय पक्ष जे आपण लिहिणार की बहुलतावादाचा परिप्रेक्ष्य लिहिणार आपण आणि त्यातून ते सांगणार मग हे राजकीय पक्ष लोकशाही व्यवस्थेमध्येच प्रामुख्याने अस्तित्वात असतात हा आपला कनेक्टिंग पॅरा लिहायचा पुढे त्यामध्ये काय करणार आपण राजकीय पक्ष आणि लोकशाही यांचा सहसंबंध आपण तिथे लिहिणार मग त्यामध्ये आपण काय लिहायचं बघा आपण असं सांगायचं की लोकशाही व्यवस्थेमध्येच राजकीय पक्षांचं अस्तित्व असतं व राजकीय पक्ष हे लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करतात हा असं सांगायचं की याच्यामुळे हे आणि याच्यामुळे हे याच्या दोघांचा परस्पर संबंध सांगा इथे तुम्ही तो, तो कनेक्टिंग पॅरा लिहू शकता आणि मग पुढे जा आणि मुख्य बॉडी मध्ये मग आपल्याला काय करायचं आता इव्हॅल्युएट करायचंय मग मुख्य गाभा मुख्य गाभा मुख्य गाभ्यामध्ये आपण काय करणार आहे तर आपलं इव्हॅल्युएट विचारले तर आपण तुम्ही कीवर्ड आपले बघितले डायरेक्टिव्ह आता तुम्ही अभ्यास आहेत तर त्याचा जर तुम्ही विचार केला तर त्यानुसार इथे काय करायचं इव्हॅल्युएटमध्ये काय करणार आपण तर इव्हॅल्युएट मध्ये आपल्याला दोन्ही बाजू सांगायच्या असतात म्हणजे इथे काय सांगणार आपण की राजकीय पक्षांचा काय फायदा होतो लोकशाहीला आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांमुळे काय नुकसान होत आहे लोकशाहीला हे दोन्ही बाबी आपण तिथे लिहिणार <coughs> आणि मग फायनली आपण त्याच्यावर एक निर्णय घेणार इव्हॅल्युएटमध्ये काय असतं मूल्यांकनामध्ये तुम्ही शेवटी तो निर्णय घ्यायचा असतो की मग राजकीय पक्षामुळे फायदा होतो काय नुकसान होत आहे आणि आपण सांगितलं त्या पद्धतीने नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह लिहायचं आहे ठीक आहे ना म्हणून काय करायचं आपण तर मुख्य गाभ्यामध्ये आपण काय करणार राजकीय पक्षांची पहिल्यांदा जी सकारात्मक भूमिका आहे सकारात्मक भूमिका आपण ती लिहिणार त्याच्यानंतर याच राजकीय पक्षामुळे लोकशाही समोर कशी आव्हानं निर्माण होतात हम्म नकारात्मक भूमिका नकारात्मक भूमिका सकारात्मक भूमिकेमध्ये का काय लिहिणार कर त्याचा जो होणारा फायदा आहे लाभ आहे तो फायदा किंवा लाभ आणि नकारात्मक मध्ये काय लिहिणार तुम्ही तिथे तर त्याच्यामुळे हो निर्माण होणारी आव्हानं कुठली आहेत हे आपल्याला लिहायचंय आणि मग सगळ्यात महत्वाचं काय असतं इव्हॅल्युएटमध्ये हम्म इवॅल्युएट सगळ्यामध्ये सकरे सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे मूल्यांकन आणि मग शेवटी आपण मुख्य गाभ्याचा शेवटी आपण मूल्यांकन करणार मूल्यांकनामध्ये आपण पहिला पॅरा पहिला पॅरा आपण काय लिहिणार की राजकीय पक्ष हे कसे महत्वाचे लिहिणार आपण राजकीय पक्षांचं महत्वच लिहायचं म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राजकीय पक्षांचे महत्व हेच लिहायचं की नाही जरी त्याच्या काही मुळे आव्हान निर्माण होत असले तरी सुद्धा त्याची भूमिका महत्वाची आहे आणि आतापर्यंत लोकशाहीचा विकास करण्यामध्ये त्यांनीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि मग शेवटी आपला कन्क्लुडिंग पॅरा हा कन्क्लुडिंग पॅरा किंवा निष्कर्ष मग इथे तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचं किंवा एखाद्या देशाचं उदाहरण त्या ठिकाणी द्या आणि त्या देशामध्ये राजकीय पक्षामुळे कसा काया पालट झालेला आहे हा त्या एखाद्या देशाचं उदाहरण तुम्ही देऊ शकता सद्यस्थितीतील एखाद्या द्या राष्ट्राचे उदाहरण किंवा देशाचं उदाहरण देशाचे उदाहरण त्या ठिकाणी द्या सो अशा पद्धतीने आपल्याला जाता येत समजत आहे स्ट्रक्चर समजलं का येस ऑर नो वाय ऑर एन एवढं तरी टाका किमान ओके चला मग आता आपण काय करूया याच्यातले दोन मुद्दे मी तुम्हाला थोडंसं आणखी डीपमध्ये सांगतो एक म्हणजे सकारात्मक भूमिका कशी असते आणि नकारात्मक भूमिका कशा प्रकारे मग सकारात्मक भूमिकेमध्ये आपण काय काय लिहू शकतो बघा सकारात्मक भूमिका लोकशाहीमध्ये काय फायदा होतो सकारात्मक भूमिका मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे ऑलरेडी तीन मुद्दे आहेत तिघर आहेत त्याच्यामध्ये पहिला तुम्ही लिहणार इथे लिहिणार ते म्हणजे वेबर यांचं मत हा वेवर यांचं मत लिहायचं आणि ते लिहायचं मग आपण तिथे कास्ट स्टेटस अँड पार्टी या निबंधामध्ये वेवर यांच्या मते राजकीय पक्ष राजकीय पक्ष त्यांच्या संघटनामुळे सत्ता प्राप्त करू शकतात सत्ता प्राप्त करू शकतात ज्यामुळे ज्यामुळे सत्तेचा योग्य विनियोग होऊ शकतो सत्तेचा योग्य वापर होऊ शकतो का कारण इथे एका व्यक्तीच्या हातात सत्ता जात नाही ना सत्ता कोणाकडे लोकांच्या संघटनेकडे म्हणून एका हातात जरी गेली सत्ता तर ती हुकुमशाही निर्माण होईल पण इथे पक्षाकडे सत्ता असणार आहे त्यामुळे एका विशिष्ट व्यक्तीचं चा त्याच्यावर वर्चस्व नसणार आहे आणि त्यामुळे राजकीय पक्ष काय करतात तर राजकीय पक्ष सत्ता प्राप्त करून हुकुमशाही पासून देशाला वाचवतात हुकुमशाही निर्माण होऊ नये यासाठी ते काम करतात संदर्भात काय लिहायचं की राजकीय पक्ष राजकीय पक्ष हे सत्ता प्राप्त करून सत्ता प्राप्त करतात व त्यामुळे त्या राजकीय पक्ष हे लोकशाहीचं संरक्षण करतात लोकशाहीचे संरक्षण करता। लोकशाहीचं संरक्षण हुकुमशाही येण्यापासून ते वाचवतात लोकशाहीचं संरक्षण करण्याचं काम मग दुसरे आहेत आपल्याला महत्वाचे पार्सन्स पार्सन्स मग त्यांचं काय करायचा जो विश्वस्त सिद्धांत आहे विश्वस्त सिद्धांत तो सांगायचा सांग। आणि त्यामध्ये आपण ते उल्लेख करायचा त्याच्यामध्ये बरं का की पार्सन्स यांनी कस राजकीय पक्षांची तुलना ही बँकांसोबत केली बँकांसोबत केली व बँका ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांच्या ग्राहकांचा विश्वास टिकवतात व विश्वासामध्ये वाढही करतात पैसे केवळ ते संरक्षित करत नाही तर पैसे वाढवतात सुद्धा ना व्याज देतात त्यामुळे सांगायचं आपण की बँका ज्या पद्धतीने काय करतात बँका ज्या पद्धतीने ग्राहकांचा विश्वास टिकवतात विश्वास टिकवतात हम्म विश्वास टिकवतात तसच ते विश्वास व विश्वास व लाभ वाढवतात सुद्धा लाभ पण त्यांना प्रदान करतात तशाच पद्धतीने राजकीय पक्ष सुद्धा लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष सुद्धा लोकशाहीमध्ये मतदार जे आहेत त्या मतदारांचा विश्वास टिकवण्याचं काम करतात विश्वास टिकवण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर त्यांचा विकास साधण्यामध्ये सुद्धा काम करतात त्यामुळे काय होतं लोकांना मग राजकीय पक्षावर विश्वास वाटायला लागतो कारण नाही राजकीय पक्षामुळेच आपला विकास झालाय आणि लोकांना मग लोकशाहीवर पण विश्वास निर्माण होतो त्यामुळे अप्रत्यक्षरित्या लोकशाहीवरचा विश्वास वाढवण्याचं काम राजकीय पक्ष करत असतात आणि मग लोकशाही मजबूत होत जाते ठीक आहे पद्धतीने तुम्ही इथे पार्सन्स यांच्या संदर्भात सुद्धा सांगू शकता त्यानंतर तिसरे आहेत ते म्हणजे अर्नेस्ट गेलनर तर अर्नेस्ट गेलनर यांच्या संदर्भात तुम्ही अनेक मुद्दे सांगू शकता पहिला मुद्दा तर काय आहे तर ते राजकीय सामाजिकीकरण करण्याचं सा काम करतात राजकीय सामाजिकीकरण लोकशाही काय आहे काय नाही हे लोकांना माहीत नसतं माहिती नव्हतं भारतामध्ये सुद्धा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपले जे राजकीय नेते आहेत गावोगावे जाऊन लोकांना त्यांच्या दरम्यान एक नवीन अवेअरनेस क्रिएट केला लोकांमध्ये जनजागृती केली की राजकीय के पक्ष काय राजकीय हक्क काय आहेत तुमचे लोकशाही तुम्ही निवडणुकीमध्ये का मतदान केलं पाहिजे का नाही म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांचं सामाजिकीकरण करताय कसलं राजकीय सामाजिकरण म्हणजे लोकांमध्ये राजकीय जनजागृती निर्माण करता तुम्ही काय करता राजकीय जनजागृती राजकीय जनजागृती तुम्ही निर्माण करत असता लोकांना त्यांच्या हक्काविषयी जाणीव निर्माण करून देत असता तर तेही त्यातून होत राहतं हम्म हा पहिला मुद्दा सांगायचा दुसरा राजकी राजकी या राजकीय पक्षामुळे काय होत तर राजकीय बहुलतावाद राजकीय बहुलतावाद टिकून राहतो राजकीय बहुलतावाद हा टिकून राहतो कारण भिन्न भिन्न विचारांचे राजकीय पक्ष आहेत तर भिन्न भिन्न विचारांचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे जर अनेक राजकीय पक्ष दोन मना किंवा तीन मना चार मना भारतासारख्या देशामध्ये तर अनेक आहेत मग इथे जर आपण पाहिलं तर अनेक पक्ष म्हणजेच अनेक विचार आणि राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत याचा अर्थ अनेक प्रकारचे विचार सह अस्तित्व असू शकतं त्यांचं म्हणून राजकीय बहुलतावादामध्ये काय लिहिणार आपण तर बहुल व भिन्न विचारांचे सह भिन्न व सह अस्तित्व ओके मग पुढे बघा तर याच्यामध्ये तिसरा राजकीय पक्ष काय करतात तर ज्या काही लोकशाही संस्था आहेत लोकशाही संस्था तर लोकशाही संस्थांचं जतन किंवा लोकशाही संस्थांचे संरक्षण लोकशाही संस्थांचे संरक्षण करण्याचं काम पण त्या करत असतात जसं की लोकशाही संस्था वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मग त्या निवडणूक आयोग असेल किंवा ते न्यायालय व्यवस्था असेल संसद ही व्यवस्था असेल संसद ही संस्था असेल मग संसद न्यायालय किंवा तुमचं निवडणूक आयोग यासारख्या संस्था ज्या आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम ही राजकीय पक्ष करतात कारण राजकीय पक्ष त्यांची मतं त्यांचे विचार त्यांचे नियम ऐकतात त्यांचं पालन करतात मग उदाहरण तुम्ही द्या इथे भारतातलं उदाहरण देऊ शकता निवडणूक आयोगाद्वारे निर्माण करण्यात आलेली जी आचारसंहिता आहे आचार त्या आचारसंहितेचं पालन राजकीय पक्षांकडून केलं जातं व त्याद्वारे ते या निवडणूक आयोगाची जी अत्यंत महत्वाची भूमिका आहे किंवा त्याचं जे स्थान आहे त्याचं संरक्षण ते करतात त्याला मान देतात मग मा असं तुम्ही इथे उदाहरण देऊ शकता ठीक आहे सो so, ज्या काही निवडणूक आयोग असेल निवडणूक आयोग किंवा तुमचं न्यायालय संस्था असेल किंवा संसद असेल आणि मग इथे उदाहरण पण द्या भारताचं उदाहरण द्या त्या त्या ठिकाणी तुम्ही अनेक उदाहरणं देऊ शकता सो तोही मुद्दा आहे चौथा अर्नेस्ट गेलनर यांनी जे काही आणखी मुद्दे मांडलेले आहेत त्यातलाच आणखी एक मुद्दा आपण तिथे घेऊ शकता विशेष करून भारताचा जर विचार केला आपण तर भारताच्या संदर्भात किंवा जागतिक संदर्भात सुद्धा खरं तर उदाहरण घ्या विशेषत युरोपियन राष्ट्र उदाहरण घ्यायचा तर ते काय करतात तर त्या देशातले जे काही राजकीय नियम असतात नियमनं किंवा तिथल्या संविधानाने निर्माण केलेली जी नियमनं आहेत तर त्यांचं पालन करून ते एक प्रकारे संविधानाचं सुद्धा संरक्षण करण्याचं काम करत असतात संवैधानिक नियमांचे पालन मग हा इथे आपल्याला सांगता येतो सो हे सगळे काय आहेत बरं त्यांची भूमिका आहे लोकशाही दृढ करण्यामध्ये त्यांची ही, ही भूमिका आहे आता काही नकारात्मक मुद्दे सुद्धा पाहू शकता आपण नकारात्मक भूमिका म्हणजेच काय लोकशाही समोर राजकीय पक्षांनी कुठली आव्हानं निर्माण केलेली आहेत मग याच्यामध्ये पहिलं महत्वाचं काय आहे तर तुम्ही इथे मार्क्सवादी परिप्रेक्ष लिहा की मार्क्सवादी परिप्रेक्षानुसार राजकीय पक्ष काय करतात तर केवळ वर, आहेरे वर्गाचं हितसंबंध जोपासण्याचे काम करतात आहेरे वर्गाचे हितसंबंध जोपासण्याचे कार्य ज्यामुळे जोपासण्याचे कार्य ज्यामुळे काय होत लोकांचा मग हळूहळू लोकशाहीवरील विश्वास कमी व्हायला लागतो लोकशाहीवरील विश्वास हा कमी व्हायला लागतो मग याच उदाहरण सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये अलीकडल्या काळात एकूण मतदानाचं प्रमाण कमी होताना पाहायला मिळत आणि हे का कारण तिथे उघडपणे जे भांडवलदार आहेत हे राजकीय पक्षांना आपलं मत आपलं आपला जो काही हे आहे सहकार्य हे घोषित करतात आणि हे घोषित करून मग ते घोषित केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये साहजिकच तो एक संभ्रम निर्माण होतो एक शंका उत्पन्न होते की ज्यामध्ये लोक हा विचार करतात की हे जर या अशा प्रकारे उघडपणे या निधी पुरवतायत उघडपणे त्यातून ते आपला सपोर्ट आपलं सहकार्य घोषित करतायत तर हे राजकीय पक्ष उद्या याच पक्ष याच धनाढ्य लोकांच्या करताच केवळ ते काम करतील तर त्यातून काय होतं लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास की राजकीय पक्ष हे लोकांसाठी काम करणार का हे राजकीय पक्ष हे केवळ धनिकांसाठी काम करणार ही शंका उपस्थित होते आणि जेव्हा ही शंका निर्माण होते तेव्हा लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी होतो तुम्ही हे इथं सांगायचंय हे लिहायचंय हे उदाहरण द्यायचंय त्या ठिकाणी ठीक आहे उदाहरण आपण तिथं अमेरिका याचं देऊ शकतो पहिला त्यानंतर दुसरं आहे आपल्याकडे रॉबर्ट मिशेल रॉबर्ट मिशेल तो रॉबर्ट मिशेलच्या बाबतीत आपण जसं अभ्यास केलेला आहे की रॉबर्ट मिशेल काय म्हणतात की राजकीय पक्षांकडे जरी सत्ता अस्तित्वात असली तरी सुद्धा हे राजकीय पक्ष तंत्रानेच काम करतात काय करतात ते तंत्राने काम करतात त्यामुळे राजकीय पक्ष सत्ता लोकांकरिता उपभोगतात का तर नव्हे राजकीय पक्ष त्यांच्या अंतर्गत जे काही अलिगारकी रूल बाय फ्यू जे स्वल्पतंत्र आहे त्याच्या अंतर्गत हा आपण बघितलंय तर त्या स्वल्प तंत्रानेच तंत्रा। तंत्रा ते काम करत असतात स्वल्प तंत्र आणि ह्या तंत्राने ते काम करतात रूल बाय फ्यू काही जणांद्वारेच आपण उदाहरण पाहिले आहेत की जसं एखाद्या राजकीय पक्षामध्ये केवळ त्या पक्षाचे काही महत्वाचे नेते तेच असतात की जे संपूर्ण सत्तेचा उपभोग घे घेत असतात संपूर्ण सत्ते सत्ता राबवण्याचं काम करत असतात मग तुम्ही इथे उदाहरणं लिहू शकता मग आपल्याकडली नका लिहू भारतातले काही तसं उदाहरण लिहायला हरकत नाहीये पण पन। तरी पण एक आपण दोनचं बाहेर जाऊन घेऊयात नाही का मग तुम्ही तुम्हाला जे माहिती आहेत मग आपल्याला जनरली ब्रिटनमधले काही लोक माहिती असतात किंवा मा अमेरिकेतली लोक माहिती असतात ओके सत्य किंवा अगदी गेला बाजार तुम्ही बांगलादेश किंवा पाकिस्तानमधल्या सुद्धा राजकीय पक्षांचं उदाहरण लिहू शकता जर तुम्हाला ते माहिती असेल तर नसेल तर सध्या चर्चेमध्ये असतात ते म्हणजे ब्रिटन अमेरिका इथल्या लोकशाहीच्या निवडणुकात झाल्या आणि होणार आहे मग तिथल्या पक्षांची फक्त नावली हा ठीक आहे आणि त्यात असं सांगा जे की जेव्हा अपेक्षा काय असते की लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाने सत्ता उपभोगावी मात्र वास्तविकत राजकीय पक्षामधले स्वल्पतंत्रच सत्ता उपभोगत असतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा लोकशाही ही खरंच लोकांची शाही आहे का हा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होतो असं त्यामध्ये लिहायचं आणि पुन्हा एकदा तुम्ही उदाहरण द्या ब्रिटनचं मग ब्रिटनचं एखादं हुजूर पक्षाचं उदाहरण घ्या आणि सांगा की केवळ विशिष्ट प्रकारची नावं सांगा त्यामध्ये आणि त्यानुसार सांगा की हा केवळ अशा काही मोजक्या व्यक्तींद्वारेच हुजूर पक्षामध्ये सत्ता उपभोगली जाते हे सुद्धा सांगू शकता मग त्यानंतर येतो तिसरा मुद्दा मग इथे काय करा थोडस मागे जा आणि तिथे आपल्याला सी डब्ल्यू मिल्स यांचा आपण अभ्यास केलेला आहे मग सी डब्ल्यू मिल्स त्यांचं इथे उदाहरण घ्या सी डब्ल्यू मिल्स आणि त्यांचा जो सत्ता अभिजन आहे सत्ता अभिजन सिद्धांत सत्ता अभिजन सिद्धांत तो सांगा आणि त्यात सांगा की राजकीय पक्षांची भूमिका ही नेहमी सत्ता अभिजनांना अनुकूल असते काय असते ती सत्ता अभिजनांना अनुकूल असते हम्म या सत्ता अभिजनांना ती अनुकूल भूमिका असते मग हे सत्ता अभिजन मग उदाहरण द्या त्यांनी सांगितलेलंच की अमेरिकेतले राजकीय पक्ष हे मोठ्या कंपन्या व कंपन्यांचे सीईओ व तसेच म्हणजेच आर्थिक अभिजन आणि तसेच लष्करी अभियानांनाच अनुकूल असणारी ध्येय धोरणे राबवतात की ज्यामुळे अमेरिकेतील नागरिक स्वतःला कमकुवत आणि कमजोर मानतात व ज्यामुळे त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास हा कमी होताना पाहायला मिळतो मग हे सुद्धा तिथे लिहा की राजकीय पक्ष काय करतायत सत्ता अभियानांना अनुकूल असणारीच धोरणं राबवतात गेटिंग आता हे आपले विचारवंत आहेत आणखी आपण काही जनरल सुद्धा उदाहरण त्या ठिकाणी लिहू शकता चौथ जसं की राजकीय जे काही आपल्याकडे विशेषत भारतातला आपण जो प्रकार आहे तो म्हणजे लोकानुनय लोकानुनय म्हणजेच काय हो पॉप्युलिझम राजकीय पक्ष काय करतात तर पॉप्युलिझमला ते फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात लोकानुनयाचा त्याला लोकानुनयाला ते प्रोत्साहित करतात लोकानुनय म्हणजे काय म्हणजे अलीकडल्या कर काळात तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना जरी ती स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणा करता असली तरी सुद्धा ते स्पष्टपणे काय म्हणतात मत नाही दिलं तर आम्ही पुढे हे कॅन्सल होणार किंवा हे असं म्हणजेच काय की लोकांना थेट पैसे वाटणं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोफत ते दे टेलिव्हिजन देणं मोफत वीज देणं म्हणजे आर्थिक नियमांचा विचार न करता तिजोरीवर किती भार पडतोय ते न पाहता आर्थिक घडी विस्कटीत होईल याचा विचार न करता जेव्हा लोक राजकीय पक्ष लोकांनुनय करतात केवळ मत मिळवण्याकरता तर त्याच्यातून देशाचा काय होतोय आर्थिक संकट निर्माण होत आर्थिक संकट निर्माण होतं व त्यातून पुन्हा लोकशाहीला धोका निर्माण होतो लोकशाहीला धोका निर्माण होतो लोकशाहीला धोका याच सगळ्यात चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे श्रीलंका श्रीलंका हे याचं खूप चांगलं उदाहरण आहे की श्रीलंका आज दिवाळखोरीत गेला त्या श्रीलंकाच सगळ्यात चांगलं हे उदाहरण आहे की श्रीलंकेमध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे हम्म तर सत्ताधारी पक्षाद्वारे सत्ता पक्षा जो काही लोकानुनय करण्यात आला कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यवस्थेचा विचार न करता त्यामुळे श्रीलंका हा तो दिवाळखोरीत निघालेला देश आहे तर आपण असंही त्या सांगू सांगू शकतो ठीक आहे पॉप्युलिझम हा एक मोठा धोका आहे पाचवा तुम्ही हे सांगू शकता की या लोकशाही संस्था काय करतात जेव्हा राजकीय पक्ष सॉरी तर राजकीय पक्ष लोकशाहीमधील सत्ता संतुलन लोकशाही मधील सत्ता संतुलन ढासळवणं किंवा ढासळण्यासाठी कारणीभूत ठरतात बऱ्याच वेळेस ढासळण्यासाठी कारणीभूत ठरतात मग या ढासळण्यासाठी कारणीभूत ठरतात म्हणजे काय होत आहे तर ढासळण्यासाठी कारणीभूत ठरणं याचा अर्थ असा की आणि लोकशाहीमधलं सत्ता संतुलन काय असतं तर कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि कायदे मंडळ यांच्या दरम्यान एक चेक अँड बॅलन्स असतो त्यातलं सत्ता संतुलन असतं पण जेव्हा राजकीय पक्षांकडे बहुमत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्राप्त होतं जसं पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधीजी असतील ह ते तर मग बहुमत जेव्हा प्रचंड प्राप्त होतं एखाद्या पक्षाला तेव्हा तो राजकीय जे काही पक्ष आहे तो स्वतःभोवती मोठ्या प्रमाणात सत्तेचं केंद्रीकरण करतो मोठ्या प्रमाणात सत्तेचं केंद्रीकरण होतं त्या भोवती त्या राजकीय पक्षाभोवती आणि त्याच्यातून न्यायमंडळ आणि कायदेमंडळ हे दोन्हीही निष्प्रभ ठरतात न्यायमंडळ आणि कायदे मंडळ हे दोन्हीही निष्प्रभ ठरतात व अशा वेळेस लोकशाहीमधलं सत्ता संतुलन हे ढासळणं ते ढासळण्यासाठी हे कारणीभूत ठरतात आणि मग त्यातून पुन्हा वाटचाल सुरू होते ती लोक हुकुमशाहीकडे हुकुमशाहीकडे याची वाट वाटचाल सुरू होते तुम्ही उदाहरण तिथे अं आणीबाणीचं देऊ शकता भारतातल्या आणीबाणीचं उदाहरण द्या अगदी ते सर्वोच्च आणि सर्व सर्व मान्य असं उदाहरण आहे त्यामुळे तुम्ही उदाहरण इथे देऊ शकता मग आपण दोन्ही बाजू पाहिल्या बघा आता भूमिका कशी महत्वाची आहे भूमिका कशी आव्हानं कशी निर्माण करते लोकशाहीमध्ये नाही का आणि मग शेवटी आता आपल्याला काय करायचंय मूल्यांकन करायचंय मग मूल्यांकन करत असताना तुम्ही मात्र तिथे काय करा मी सांगितलं त्या पद्धतीने मूल्यांकन मग ज्यामध्ये पहिला पॅरा काय करा सांगा की राजकीय पक्षांद्वारे लोकशाही समोर जरी विविध प्रकारे आव्हानं निर्माण करण्यात येत असली किंवा होत असले तरी तरी लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकशाहीला सुदृढ बनवण्याचं लोकांदरम्यान लोकशाहीबद्दल आदर आणि लोकशाहीबद्दल विश्वास निर्माण करण्याचं सर्वोच्च कार्य हे राजकीय पक्षांद्वारेच केलं जातं ज्यामुळे ज्या ज्या देशात राजकीय पक्ष हे स्वतंत्र आहेत स्वतंत्र आणि मुक्त स्वरूपामध्ये काम करू शकतात ज्या ज्या राष्ट्रामध्ये त्या देशातली लोकशाही ही अत्यंत प्रज्वलित आहे हा प्रज्वलित आहे प्रखर आहे व्हायब्रंट असं ते निष्कर्ष त्यामध्ये काढा आणि उदाहरण पण द्या तिथे तिथे उदाहरण सुद्धा द्या उदाहरणार्थ तुम्ही ज्या देशामध्ये लोकशाही अतिशय सुदृढ आहे जसं की तुम्ही ब्रिटनचं उदाहरण द्या फ्रान्सचं द्या जर्मनीचं द्या ठीक आहे उदाहरण फक्त लिहा किंवा सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे माहिती आहे कोणतं आहे स्कॅन्डेनेवियन कंट्रीजचं मग स्कॅनेवियन उदाहरणार्थ लिहा मग कंट्रीज कंट्रीजमध्ये स्कॅडेनेवियन देशामध्ये नॉर्वे स्वीडन फिनलंड या देशामध्ये जे राजकीय पक्ष आहेत ते स्वतंत्र मुक्त असल्याकारणाने या देशामधील लोकशाहीचा विकास सुदृढ घडून आल्याचं पाहायला मिळतं व परिणामी लोकांचा सुद्धा मानवी विकास हा सर्वोच्च असल्याचा घडून आल्याचा दिसतो असं तुम्ही तिथं उदाहरण लिहा आणि मग शेवटी कन्क्लुजन अजून कन्क्लुजन द्यायलाच आहे हा मग कन्क्लुजन द्या कारण आपण जो निर्णय घेतला ना कसा निर्णय घेतला आपण की राजकीय पक्ष हे लोकशाहीसाठी गरजेचेच आहे हे आपण निर्णय दिला इथे राजकीय पक्ष हे लोकशाहीसाठी महत्वाचे आहेत महत्वाचे आहेत हा आपण निर्णय दिला इथं बघा आणि म्हणून ते महत्वाचे आहेत तर कसं हे आपण पटवून पण दिलं त्यांना जसं की आपण उदाहरण दिलं ते म्हणजे जे स्कॅन्डेने देश आहेत सो स्कॅन्डेनियन देशातील जी व्यवस्था आहे लोकशाही व्यवस्था आपण त्याचं उदाहरण दिलं आणि आपण पटवून दिलं की हे माझं मत आहे आणि माझा निर्णय आहे आणि मग सर ते शेवटी आणखी एक पॅरा तुम्हाला लिहायचा आहे की ज्याच्यामध्ये कन्क्लुजन तुम्ही लिहिताय हे दिसलं पाहिजे परीक्षकाला निष्कर्ष लिहिताय तुम्ही परीक्षकाला असं ते वाटलं पाहिजे आणि मग ते काय करणार तुम्ही सांगणार तिथे की नाही बघा अशा प्रकारे राजकीय पक्षांची भूमिका मग प्रश्न आपला आठवायचा काय फंक्शनिंग आहे का नाही हा मग असं सांगायचं की अशा प्रकारे राजकीय पक्षांची लोकशाहीमधील भूमिका किंवा कार्यपद्धती स्पष्ट करता येते तिच्या दरम्यान राजकीय पक्षांदरम्यान कार्यपद्धती दरम्यान जरी काही मर्यादा असल्या तरी सुद्धा त्यामध्ये सातत्याने सुधारणा करून तसेच इतर लोकशाही संस्थांची इतर लोकशाही संस्थांची त्यावर वचक निर्माण करून या राजकीय पक्षांचा लोकशाही सुदृढ करण्यामध्ये जो वाटा आहे तो वाढवता येऊ शकतो वाढवता येऊ शकतो जसे की भारतातील निवडणूक आयोगाद्वारे सातत्याने करण्यात येणाऱ्या विविध सुधारणा एंड अशा प्रकारे आपण ते करायचं तर हे असं याच स्वरूप आहे ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू